आजीच्या उत्तर कार्यालयाला जात असताना जाधव कुटुंबियांवर काळाचा घाला. आज पहाटे मुंबई गोवा महामार्गावर इको कार आणि ट्रकमधील भीषण अपघातामध्ये जाधव आणि सावंत कुटुंबियातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील हेदवी येथे आजीच्या उत्तर कार्यालयाला जात होते. त्यांनी पहाटे मुंबईहून प्रवास सुरू केला, मात्र माणगाव तालुक्यातील रेपोली येथे मुंबई गोवा महामार्गावर इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. मुंबईहून आजीच्या उत्तर कार्याला येणाऱ्या जाधव आणि सावंत कुटुंबियांवर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. साधारण 5 वाजताच्या दरम्यान मुंबई गोवा हायवेवर रेपोली गावच्या म्हणजे रेपोली गावच्या हद्दीमध्ये एक इको गाडी जी आहे ती साधारण कोकणातून मुंबईकरता जात होती आणि एक ट्रक जो आहे तो मुंबईहून खाली कोकणाच्या दिशेने जात असता तर पहाटेच्या वेळी हा भीषण अपघात घडलेला आहे अमोरासमोर. त्यामध्ये इको गाडीमधील जवळजवळ 8 ते 9 लोक होते. यामध्ये यामध्ये लहान मुलगी जी साधारण 4 वर्षाची आहे तर त्या गाडी तिला तात्काळ आम्ही पोलिसांनी सरकारी गाडीमधून माणगाव हॉस्पिटल या ठिकाणी उपचाराकरता दाखल केलेली आहे आणि उर्वरित आतापर्यंत 9 लोक आहेत. त्यामध्ये 9 लोकांमध्ये 3 स्त्रिया आहेत आणि उर्वरित सर्व जे आहेत ते पुरुष आहेत. त्यांनासुद्धा उपचारामध्ये साठी दाखल करण्यात आलेलं आहे. अद्याप नेमके यामध्ये किती लोक मयत आहेत हे निश्चितपणे सांगता येणार नाही.